हे राज्यामध्ये सगळीकडे फसगत आहे अध्यक्ष महाराज. आमच्या इथं पोलीस वाल्यांनीच त्या ऍप मध्ये पैसे गुंतवले. पण ह्या सगळ्या व्यवस्थेला कंट्रोल करायचं काम सरकारचं आहे. काहीतरी धाक सरकारचा बसला पाहिजे ना. कापिल उत्तरात सांगितलं की खरे नाही. दोन पैकी सांगा. संशयित आरोपींना विदेशात पळून जाण्यास मदत केली का? अशी मदत केलेली नाही. अशा प्रकारे कारवाई झाल्यानंतर फटका पडेलच. वेगवेगळ्या राज्यांशी चर्चा करून याच्यावर कारवाई चाललेली आहे. अध्यक्ष महोदय, मागाशा प्रश्नाच्या वेळेला पण आपण याची चर्चा केली अध्यक्ष महोदय, की मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये अध्यक्ष महोदय अशा पद्धतीच्या विविध कंपन्या आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यातल्या सामान्य माणसाची करून घेतात. या ठिकाणी एएस ट्रेडर्स आणि अध्यक्ष महोदय, या एएस ट्रेडर्सने 398 गुंतवणूकदारांची फसवणूक जवळजवळ 40,46,00,000 केल्याचं निष्पन्न झालंय. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर क्रमांक 2 मध्ये असं म्हटलंय की हे खरे नाही. आणि मग विलंब का नाही झाला याची कारणं दिलेली अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की उत्तरामध्ये मंत्री महोदय असं म्हणतात की या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून गुन्ह्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रासह परराज्यामध्ये तसेच विदेशापर्यंत आहे. याचा अर्थ या आपल्या महाराष्ट्रातील राज्यातील गुंतवणूकदारांचे पैसे देश विदेशामध्ये पळवलेले दिसत आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या विषयामध्ये चार्जशीट जरूर पोलिसांनी दाखल केली आहे, पण हे देश विदेशापर्यंत याची पाळंमुळं पैसे निधी पैसे फिरवले गेले आहेत. आणि त्यामुळे याच्यावरचा एक कायदा पीएमएलए आहे विदेशात पैसे रूट करण्याच्या विषयात. त्या पीएमएलए अंतर्गत याची चौकशी केंद्र सरकारच्या ईडीच्या माध्यमातून करण्याचा सरकार निर्णय करते का, त्याची घोषणा करेल का? एक. आणि अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य केदार साहेबांनी प्रश्नात म्हटलेलं आहे की तो आरोपी पळून गेला, तर अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये असं म्हटलंय की 35 आरोपी निष्पन्न झाले, 13 आरोपींना अटक झाली आहे. यातला मूळ आरोपी हा पळून गेला आहे का नाही, तो अब्सकॉन्डिंग आहे की नाही, या विषयामध्ये दोन प्रश्नांची उत्तर आहे की पीएमएलए कारवाई करणार का, आणि मुख्य आरोपी पळून गेला आहे का, त्याच्यावर काय कारवाई करणार? ठीक आहे. मान्य अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आशिष शेलारजींनी जो मुद्दा उपस्थित केला, हे खरं आहे की याची व्याप्ती खूप मोठी आहे. वेगवेगळ्या राज्यांशी समन्वय करून या संदर्भातली जी काही तपास आहे तो तपास आपला चाललेला आहे. आणि आपण जी सूचना केली आहे त्या सूचनेनुसार निश्चितपणे या संदर्भात जर आवश्यकता असेल आणि पैसा जर त्या ठिकाणी विदेशात गेला असेल, अजून अशा प्रकारची वस्तुस्थिती लक्षात आलेली नाही, तपास चाललेला आहे, पण अशा प्रकारची वस्तुस्थिती लक्षात आली तर पीएमएलए कायद्याच्या अंतर्गत ईडीची मदत देखील या संदर्भात घेण्यात येईल. यामध्ये 35 आरोपी निष्पन्न झाले होते, त्यापैकी 13 आरोपींना आपण अटक केली आहे. काही आरोपी या ठिकाणी निश्चितपणे पळून गेलेले आहेत आणि काही आरोपी विदेशातही पळालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आता यातला कोण मुख्य आणि कोण उपमुख्य असं नाही म्हणता येणार, पण हे सगळे आरोपी आहेत आणि यांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे. अजून वेगवेगळ्या राज्यांशी चर्चा करून याच्यावर कारवाई चाललेली आहे. आपल्याला चार्जशीट दाखल करण्याकरता एक लिमिट असते, त्या लिमिटमध्ये आपल्याला करावी लागते, म्हणून आपण ती पहिली चार्जशीट ही दाखल केलेली आहे. याचा तपास जसा जसा पुढे जाईल तसं तसं याच्यामध्ये अजून लोक निष्पन्न होतील, बाबी निष्पन्न होतील, त्याचा समावेश पुढच्या चार्जशीटला निश्चितपणे केला जाईल. जयंत पाटील साहेब बोला. मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, पण त्यांच्या छापील उत्तरामध्ये हे खरे नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी आता सविस्तर उत्तर दिलं की घटना सगळी झालेली आहे. ऍक्च्युली फॅक्ट काय आहे ते समोर आलं पाहिजे अध्यक्ष महाराज. ते आता हे खरं नाही आहे की मंत्री मध्ये उत्तर आता देतात ते खरं आहे, कुठलं खरं आहे ते तर कळलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, मी मगाशी सांगितलं, मगाशी माननीय गृहमंत्र्यांनी त्याच्यामध्ये हे राज्यामध्ये सगळीकडे फसगत आहे अध्यक्ष महाराज. मी मगाशी त्या ऍपचा उल्लेख केला. आमच्या इथं पोलीस वाल्यांनीच त्या ऍपमध्ये पैसे गुंतवले. पोलिसांना माहिती नाही असं आपल्याला म्हणताच येत नाही अध्यक्ष महाराज. मग त्यांनी फसवून पळाला तेव्हा बोंबाबोंब झाली, त्यांनी मगाशी उत्तरात तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. पण ह्या सगळ्या व्यवस्थेला कंट्रोल करायचं काम सरकारचं आहे. मी आपल्याला अध्यक्ष महाराज एवढंच विनंती मंत्र्यांना करतोय की हे फसवलं जात आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सामान्य जनतेला, म्हणजे पोलीस प्रशासनातली लोक फसतात आहे हे रेकॉर्डवर अध्यक्ष महाराज. यामुळे या सगळ्या गोष्टीला कसं थांबवता येईल
यासाठी उपाययोजना आम्ही कायदा करू काय करू ते आपला कायदा आहे अंमलबजावणी करतोय आपण हे असं नाही ना काहीतरी धाक सरकारचा बसला पाहिजे ना त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज त्यांनी उत्तर दिलं ते खरं की छापील उत्तरात सांगितलं की खरे नाही हे दोन पैकी सांगा मान्य अध्यक्ष महोदय तेही खरं आहे आणि हेही खरं आहे सगळं खरंच खरं आहे याचं कारण हे खरे नाहीचा अर्थ प्रश्न काय विचारलेला आहे की तपासाकरता विलंब लावून दुर्लक्षित करून संशयित आरोपींना विदेशात पळून जाण्यास मदत केली का अशी मदत केलेली नाही पण अशी मदत नाही केलेली ना प्रश्न मदत केली का असा आहे तर अशी कुठली मदत ही त्या ठिकाणी केलेली नाही तथापि हेही खरं आहे की आरोपी विदेशात पळून गेलेला आहे त्याच्यामुळे तेही खरं आहे आणि हेही खरं आहे उत्तर काही चुकीचं नाही पण तुमची भावना अतिशय योग्य आहे की या घटना वाढता आहेत आणि मगाशी देखील आपण चर्चा केली आणि निश्चितपणे म्हणजे हा केवळ महाराष्ट्रापुरतं नाही या देशातल्या सगळ्या राज्यांसमोर हा प्रश्न आहे पण विविध राज्यांमध्ये आता काय करतायत हे जसं आता ऍप आहे आता आपल्याला माहिती आहे ही महादेव ऍप ही तर तिकडनं संचालित होत होती कुठनं दुबईवरनं आणि दुबईवरनं तो जो संचालित करणारा आहे त्याने काय काय त्या ठिकाणी दावे केले आता त्यात आपल्याला जाण्याचे कारण नाही आहे पण हा हा नाही ते ठीक आहे नाही नाही पडू शकतो काही अडचण नाही आहे नाही अशा प्रकारे कारवाई झाल्यानंतर फटका पडेलच पण सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की हे असे विदेशातनं ऍप चालवतात किंवा मोठ्या प्रमाणात याचं ज्युरिस्डिक्शन जे आहे हे आता एका राज्यापुरतं मर्यादित नाहीये हे नव्याने उपस्थित झालेले प्रश्न आहेत केंद्र सरकार देखील याच्यावर आता त्यांच्या आयटी ऍक्टमध्ये काही बदल करते आहे आपणही आता आपल्याकडे एक अतिशय डायनॅमिक प्लॅटफॉर्म या संदर्भात तयार करतो नुकतंच त्याचं टेंडर आपण काढलेलं आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे जगातल्या जवळजवळ 20 मोठ्या कंपन्या या आपल्या प्लॅटफॉर्म करता त्यांनी बिडिंग करता त्या आलेल्या आहेत आणि हा प्लॅटफॉर्म सगळ्या प्रकारच्या म्हणजे बँका असतील फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संस्था असतील किंवा अगदी सोशल मीडियाच्या जे काही आज ऍप्स आहेत कारण सोशल मीडिया ऍपही आता मार्केट प्लेस सारखं काम त्या ठिकाणी करतायत या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून आपण क्विक रिस्पॉन्स सिस्टीम ही त्या ऍपच्या माध्यमातून तयार करतो आहोत याचं एक प्रेझेंटेशन हे आपण ज्यावेळेस माननीय देशाचे गृहमंत्री यांनी देशातल्या सगळ्या राज्यांच्या डीजींची आणि मुख्य गृहमंत्र्यांची बैठक घेतली होती तिथे देखील आपण ते केलं होतं आणि त्यांनीही ते ऍप्रिशिएट केलेलं आहे इतर राज्यांनी त्यांनी सांगितलंय की हे मॉडेल तुम्हाला तयार करता येईल त्यामुळे क्विक रिस्पॉन्सचं मॉडेल हे देखील आता आपण डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करून त्या ठिकाणी तयार करतोय.